पत्ता पुष्पगुच्छ शाल देऊन आम्ही सत्कार करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी खास सांगोल्याहून दैनिक तुफान क्रांतीचे संपादक आदरणीय मुजावर सर या ठिकाणी आलेले आहे। त्यांनी पोलीस दलात उल्लेखनीय काम केलं म्हणून पात्रे मॅडम यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह या ठिकाणी आज आम्ही देत आहोत। पात्रे मॅडमचं अभिनंदन आणि त्यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा। माननीय पत्रकार सरांचं सर्वांचं मनापासून माझं अभिनंदन आहे। तुम्हाला मनापासून माझी विनंती आहे आणि नमस्कारसुद्धा मनापासून करते। मी गणपती विसर्जन बंदोबस्तासाठी पंपर तलाव येथे बंदोबस्ताला होते। दोन मुलं अचानक रडत होते, आई आमची गेली म्हणून अगदी रोडवर पळत होते। फार दोन्हीकडून ट्रॅफिक जाम होता, त्या मुलांची भीती वाटत होती मला। मी त्या एका मुलाला विचारलं, जरा थांब तिथंच गाड्या येतात, काय झालं आहे तुला? तर माझी मम्मी कंबर तलावमध्ये उडी मारायला चालली, आम्हाला पण जायचं तिच्यासोबत। काय झालं म्हटलं तर आम्ही 3 दिवसापासून उपाशी आहे, आम्ही काहीही खाल्लेलं नाही आहे। हो मम्मी कामाला जात नाही का? मुलं मला म्हणाले की नाही, आम्हाला कोणी काम देत नाही, आम्ही 3 महिन्यापासून इकडे तिकडे जातो। भाडेकरींच्या घरात मी राहिलं आहे, मम्मीला भाडं नाही दिल्यामुळं त्रास होते। मम्मीबरोबर आम्हाला पण उडी मारायचं आहे। कुठं आहे मम्मी? त्यांनी दाखवलं त्या मुलांना, तिथंच थांबा सांगून पळत मी तिकडे गेले। कंबर तलाव बघेपर्यंत एक पाय उजवा उचललेली होती आणि मला बॅरिकेड लावल्यामुळं रस्ता पण नव्हता। मी खांबावरून उडी टाकून पाठीमागं गेले। तिला जर मी आवाज दिले असते तर ती नक्कीच पोलीस मला मारेल या इराद्याने पाण्यात पडली असती। मी आवाज न करता समोर गेले तिच्या आणि तिच्या हाताला धरून बाहेर काढलं। तिला विचारलं असता अशी सांगत होती, मॅडम मी कठीण परिस्थितीत आहे, माझे मुलं उपाशी माझ्या डोळ्यासमोर मरत आहेत आणि मी त्यांना काहीही करू शकत नाही। मी एक आई आहे आणि माझ्या मुलांना उपाशी मी बघते तर माझं राहून काय? त्यापेक्षा मी मेलेलं परवडतं म्हणून मी पाण्यात उडी मारत होते। मग मी तिला समजावून सांगितलं, तू उडी मारून जाशील, तुझ्या मुलांना कोण बघणार आहे? तू कष्ट कर, कुठेतरी काम कर, मला कोणी काम देत नाही आहे। कोविडमध्ये तुझं कोविड इंजेक्शन घेतलं आहे का? तुझ्याकडे सर्टिफिकेट आहे का? तू कोणाची ओळखीची आहे? तुला नवरा नाही का? असं अनेक प्रश्न विचारतात मॅडम मला। मला वाचवू नका, प्लीज मला सोडा, असं विनंत्या करत होती। मग मी माझ्या सदर बाजार पोलीस स्टेशनचे PSO यांना फोन केला, सर परिस्थिती अशी आहे, मी हाताळलेली, मी काय करू? सरांनी मला सांगितले, नगरसेवक फिरदोस पटेल यांना बोलून घ्या आणि आपले पोलीस स्टेशनचे कोणी अधिकारी आता हजर असतील त्यापैकी बोलून घ्या म्हणलं। मग मी ते सोळंके सरांना फोन केला, सर पण लगेच आले। मग ती परिस्थिती हाताळून तिला समजावून सांगून तिच्याबरोबर व्यवस्थित बाहेर आणलं तिला आणि खायला वगैरे देऊन त्याची मनाची शांती करून त्याच्यानंतर ना आम्ही तिला गाडीतून घरी नेऊन पैसे आणि धान्य सगळं देऊन समजावून सांगून घर मालकाला पण बोललं की पैसे देऊ नका, मागू नका, त्यांना त्रास देऊ नका, असं सांगून ते परिस्थिती हाताळली। त्या लोकांसाठी एवढंच विनंती आहे की तुमच्या हातून जेवढी मदत होईल तेवढी मदत करा। महिलांना तुम्ही चांगल्या इराद्याने बघा, त्यांना तुम्ही खूप काही देत नसेल तर थोडंफार द्या आणि तुम्ही त्यांना सन्मानाने वागणूक द्या। गरीब जरी असेल तरी ती पण स्त्री आहे, तिला पण मुलं आहेत, काही मी नवरे असं बायका सोडलेले आहेत, बायका कामाला जातात, त्यांच्याकडं खराब दृष्टीतून बघू नका। त्यांना मानाने वागवा, त्यांना जे पण पाहिजे आपल्या हातून नाही होत असेल तर तुम्ही दुसऱ्यांना विनंती करा, आमच्याकडे नाही तुम्ही द्या, पण त्यांना सन्मानाने वागणूक द्यावं। की जरी गरीब असतील किंवा त्यांनी खाण्यापिण्यामध्ये त्यांना कमी असेल तर त्यांना कधी कुणी कमी लेखू नये, आपल्या बरोबरीनं त्यांना घेऊन जायचा प्रयत्न करावं। सगळ्या महिलांना, सगळ्या समाजाला माझं आवाहन। धन्यवाद मॅडम।